यवतमाळ येथील बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये रात्री शिरून अज्ञात चोरट्यांनी 4,40,000 रुपये लंपास केले. या प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यवतमाळ येथे 2 अज्ञात चोरट्यांनी रात्री बँकेत शिरून धाडसी चोरी केली. यामध्ये त्यांनी 4,40,000 रुपये लंपास केले. ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. बँक व्यवस्थापक अतुल पांडुरंग डहाके यांनी या घटनेची यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या चोरट्यांनी CCTV कॅमेरे बंद करून ही चोरी केली. बँकेचा अलार्म बंद होता, त्यातच सलग सुट्ट्या असल्याने ही घटना उघडकीस येण्यास विलंब लागला. पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहेत. यवतमाळ शहर अंतर्गत मेन लाईन आहे, त्यामध्ये एक आपलं महाराष्ट्र बँकेचं खाजगी कार्यालय भाड्याने घेतलेली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावरती बँक ऑफ महाराष्ट्र आहे. त्यांचं शनिवारी काम चालू होते. शनिवार रविवार त्यांना बिल्डिंग कामं करायचे, त्या अनुषंगाने काम चालू होते. बँकेचे मॅनेजर श्री अतुल पांडुरंग डहाके जे उपचारा प्रबंधक आहे, ते नेहमीप्रमाणे रविवारी आपलं कामकाज पाहण्याकरता आले असतात. त्यांना आढळलं की त्यांचे जे बँकेचे जे नंबर आहे ते तुटलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ते जी लोखंडी अलमारी होती, लॉकर म्हणजे तिथे आतमध्ये अलमारी लोखंडी अलमारीमध्ये त्यांनी 20 आणि 10 नोटा ठेवलेल्या होत्या. त्यापैकी जवळपास अंदाजे 4,40,000 रुपये एवढे कोणीतरी अज्ञात चोरांनी सोडून दिले.